कोल्हापूर शहर आणि परिसरातून दुचाकी चोरीच्या घटनात वाढ झाली आहे याबाबत गोपनीय माहिती काढून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं शिएफाटा नजिकच्या दुर्गामाता हॉटेल समोर सापळा रचून दोघांना अटक केली विशाल कांबळे आणि प्रतीक पवार असं त्यांचं नाव आहे या दोघांकडून दोन लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होते आहे याबाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गुन्हे आढावा बैठकीत प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या त्यानुसार गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार वसंत पिंगळे हिंदूराव केसरे यांनी आपले बातमीदार सक्रिय केले होते दरम्यान दिंडनेरली इथल्या राजेंद्र चव्हाण यांची अकरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला दुचाकी चोरीला गेली होती या चोरीची इस्पुर्ली पोलीस ठाण्यात नोंद झाली होती या चोरीत विशाल कांबळेचा हात असल्याची माहिती मिळाल्यानं पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकानं या चोरट्याचा माग काढला सतरा मार्च रोजी रवींद्र कांबळे आणि त्याचा साथीदार प्रतीक पवार हे दोघेजण शीएफ आट्यानजीकच्या दुर्गामाता हॉटेलसमोर येणार असल्याची माहिती मिळाल्यानं या ठिकाणी सापळा लावला होता या दोघा चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडं सविस्तर चौकशी केली त्यांच्याकडून इस्पुर्ली इथल्या चोरीची दुचाकी जप्त केली तर सखोल चौकशीमध्ये गेल्या चार महिन्यात ग्रामीण भागातून चोरी केलेल्या सात दुचाकी जप्त केल्या या पथकानं दोन लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या आहेत